जय शिवराय, जय भीम, जय लहुजी। कंदहार शहरातील महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत 100 फुटाचा अतिक्रमण काढून 100 फुटाचाच रस्ता करावं यासाठी आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनीय भागात यावं यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने आणि कंदहारच्या जनतेच्या वतीने अनेक वर्षापासून आणि या 4 महिन्यापासून ते 6 महिन्यापासून हे लढा सतत चालू असून गेल्या 18 सप्टेंबर रोजी सकल मातंग समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। या रास्ता रोको आंदोलनामध्ये या प्रशासनानं लेखी पत्र देऊन 100 फुटाचं अतिक्रमण काढल्या जाईल आणि 100 फुटाचाच रस्ता केल्या जाईल असं आम्हाला लेखी पत्र देऊन आश्वासन दिलं होतं। त्यानंतर असं आम्हाला वेळ काढूपणा करू लागल्याने पुढे आम्ही 27 सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुढे मी सकल मातंग समाजाच्या वतीने मी 10 दिवस आमरण उपोषण केलो आणि त्यानंतर सकल मातंग समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। तेव्हा प्रशासनानं पुन्हा आम्हाला लेखी पत्र दिलं की आम्ही हे सर्व गाळे रिकामे करून शील करण्यात येईल असं सन्माननीय तहसीलदार साहेबांनी आम्हाला लेखी पत्र दिलं। मग आम्हाला नंतर असं कुठलंच झालं नाही की सील केलं नाही या गाळ्यांना। आम्ही लेखी पत्र दिल्यावर आमचा उपोषण मागं घेतल्यावर आम्ही वेळोवेळी या प्रशासनाला सांगत आलो की बाबा हे तुम्ही दुकाने कधी सील करणार आहोत हे आम्हाला हे व्यापारी अर्ध शटर काढून माल वाटप करतात आणि दुकान चालू करतात, गावगाड्याचा मामला येतो, भांडणं तंटे नको। साहेब तुम्हाला विनंती आहे आमची की तात्काळ तुम्ही हे गाळे सील करण्यात यावं। गेल्या 2 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड सन्माननीय अभिजित राऊतकर साहेबांनी पुन्हा अजून आदेश काढला। त्यांचा आदेश पत्र आल्यावर सुद्धा हे प्रशासन इथलं कंदहारचे तहसीलदार साहेब ठोस निर्णय घेत नाहीत, या कलेक्टरला सुद्धा जुमानत नाहीत, या गोष्टीची आम्हाला खंत वाटतं। लोकशाही आणि संविधान धोक्यात यालं असं वाटायला असं आम्ही सतत या 1 ते 1.5 महिन्यापासून त्या प्रशासनाला विनंती करत आहोत। तरी हे गेंडाचं कातडं असलेलं हे प्रशासन कुठलीच हे समाजाची आणि या जनतेची दखल घेत नाही म्हणून आम्हाला पुन्हा आता 15 जानेवारी रोजी आम्हाला आमरण उपोषण करावं लागलं, ठिय्या आंदोलन करावं लागलं। पण या अजून प्रशासनाला जाग येत नाही। मला एवढंच सांगायचं कंदहारच्या जनतेला की आपल्याला विकासासाठी एकोपाने एकत्रपणे संपूर्ण मतभेद बाजूला ठेवून आपल्याला लढावं कंदहारच्या विकासासाठी लढावं लागणार आहे। आणि हे प्रशासनानं जाग जर येत नसेल तर त्यांना जाब विचारण्यासाठी आपण सर्वांना सज्ज राहून विचारावं आणि आपल्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी या ठिकाणून अमरण उपोषण मागं घेणार नाही।